डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल मँगो शेक कसे करायचे ते बघणार आहोत। खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया। आपण इकडे थंड दूध घेतलं आहे एक वाटी, त्याचबरोबर केशर आंबा घेतला आहे, आवश्यकतेनुसार साखर घेतली आहे आणि गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्हाला नसतील हवे किंवा उपलब्ध नसतील तर नाही घेतले तरी चालणार आहे। चला तर आपण आता जो आंबा आहे तो सोलून घेऊया। तुम्ही तुमच्याकडे जो उपलब्ध असलेला कुठलाही पिकलेला आंबा घेऊ शकता। चला, आपला आंबा सोलून झाला आहे, आता तो कापूनही घेऊया। फोडी करून घ्यायच्या आहेत, त्याच्या पूर्ण गर काढायचा आहे आणि आता हा काढलेला गर आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्यामध्ये आपले आणखीन जे साहित्य आहे तेही मिसळून घेणार आहोत। आणि ह्यामध्ये थोडेसे आंब्याचे काप मी बाजूला काढून ठेवत आहे गार्निशिंगसाठी। मिक्सरच्या जारमध्ये आंब्याबरोबरच साखर, चवीनुसार आंबा ज्याप्रमाणे गोड असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। आणि थंड दूध, जर तुम्ही थंड दूध नसतील घेणार तर ह्यामध्ये आईस क्यूब टाकायचे। मी थंड दूध घेतलं आहे म्हणून आईस क्यूब नाही टाकत आहे। आता आपण हे मिक्सरमधनं फिरवून घेऊया। जास्त फिरवायचं नाही, अगदी एक मिनिटामध्ये ते अगदी सहज असं मिक्स होतं आणि तुम्ही बघू शकता किती दाट आणि घट्ट असं आपलं मँगो शेक तयार झालं आहे। आता आपण ज्या मगाशी आंब्याच्या फोडी ठेवलेल्या त्या ह्या गार्निशिंगसाठी अशा वापरायच्या, त्या दाताखाली आल्या की खूप छान लागतात। आणि वरतून आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत आपण आणि तेही छान लागतात ह्यामध्ये, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि आपलं झटपट असं मँगो शेक तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स मिळत राहतील। अगदी झटपट होणारं असं हे मँगो शेक नक्की घरी करून बघा आणि असेच नवनवीन पदार्थ ट्राय करत राहा। चला तर लवकरच भेटूया अशाच आणखीन रिफ्रेशिंग रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।